नंदुरबार शहरातील रहिवासी सकाराम गोरख पाटील यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी जवळपास 80 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह इतर मुद्देमालासह एकूण 20,34,000 रुपयांची धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे। सकाराम पाटील यांच्या घरात पुढील काही दिवसात लग्नकार्य असल्यामुळे खरेदीसाठी सुरत येथे गेले असता भर दिवसा बंद घराचे कुलूपकडी तोडून चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला आहे। याबाबत सकाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। तर दुसरीकडे शहादा शहरात श्रीकृष्ण ज्वेलर्स सराफा दुकानाचे शटर तोडून 4 किलो चांदीच्या भांड्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे। याबाबत शहादा पोलीस ठाण्यात दुकान मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून शहादा पोलीस अधिक तपास करीत आहे। कैलास पाडवी, TTC News, नंदुरबार।